मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गडचिरोली दौरा आहे. भामरागडच्या दोडराजमध्ये पोलीस दलातील जवानांसोबत ते दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पोलीस दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. जनजागरण मेळाव्यातही ते सहभागी होतील. भामरागडच्या दोडराजमध्ये पोलीस दलातील जवानांसोबत ते दिवाळी साजरी करणार आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल येथे भारतीय सैन्य दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा गडचिरोली येथे पोलीस दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यानंतर जनजागरण मेळाव्यातही ते सहभागी होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा गडचिरोली दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोलीस दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यानंतर जनजागरण मेळाव्यातही सहभागी होतील. भामरागडच्या दोडराजमध्ये पोलीस दलातील जवानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी साजरी करणार आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल येथे भारतीय सैन्य दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्याचप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली येथे पोलीस दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. उदय, मुख्यमंत्र्यांचा आज गडचिरोली दौरा आहे, काय अधिकची माहिती? निलम, खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या आधीच्या सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने नक्षलवाद आणि त्याचा सामना करणारे पोलीस जवान आहे याची जाण जी आहे ती मुख्यमंत्र्यांना. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जे आहे ते मुख्यमंत्री स्वतः गडचिरोली येथे जाऊन जे आहे ते गडचिरोली वासियांची आणि प्रामुख्याने तिथे नक्षलवाद्यांशी सामना करणाऱ्या पोलिसांची जी आहे ती भेट घेऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. आज हा एक दिवसीय त्यांचा दौरा आहे. साधारणतः 10:30 वाजता ते नागपूर विमानतळावर येतील आणि तिथून पुढे गडचिरोली येथे जातील. गडचिरोलीला जाऊन नागरिकांसोबत जे आहे ते दिवाळी साजरी करतील. त्यानंतर पोलीस मुख्यालयामध्ये जाऊन पोलिसांसोबत सुद्धा जे आहे ते एकनाथ शिंदे जे आहेत ते दिवाळी साजरी करणार आहे. ज्या पद्धतीने काल आपण पाहिलं होतं की पंतप्रधानांनी जे आहे ती जम्मू मध्ये जाऊन आपल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती, त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री सुद्धा जे आहे ते पोलिसांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचं जे आहे ते मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कुठेतरी दिवाळीच्या निमित्तानं आपण पाहिलंय की पोलीस जे आहेत ते बंदोबस्तात असतात, ड्युटीवर तैनात असतात, घरापासून दूर असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आता हा दिवाळी साजरी करून जे आहे ते एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न निमित्तानं करणार आहे. ज्या ठिकाणी दौरा आहे, जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहे, तो जो परिसर आहे अति संवेदनशील तो परिसर आहे आणि अशा ठिकाणी मुख्यमंत्री जाणार आहेत, कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय? नक्कीच गडचिरोली हा भाग अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. कारण इथे जे आहे ते नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात जे आहे ते नेटवर्क आहे आणि घातपाताची शक्यता असतं. मात्र ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचा हा दौरा होणार आहे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे सर्व सुरक्षा यंत्रणा ज्या त्या अलर्ट झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री देखील जे आहेत त्या अशा पोस्टवर फॉरवर्ड पोस्टवर जातात जेणेकरून तिथे असलेल्या पोलिसांचं जे आहे ते मनोबल उंचावेल आणि कुठेतरी सरकार आपल्यासोबत आहे, मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये कायम होईल असा प्रयत्न करतात. त्यामुळे या सगळ्या दौऱ्याला घेऊन जी आहे ती मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. कुठल्याही पद्धतीचा घातपात होणार नाही याची काळजी जी आहे ती सुरक्षा यंत्रणांकडून घेतली जातात. किती वाजता मुख्यमंत्री तिथे पोहोचणार आहेत आणि दिवाळी साजरी करणार आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? नक्की मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसांचा दौरा आहे. साधारणतः 11 ते 11:30 च्या दरम्यान जे आहे ते गडचिरोली येथे मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर त्यांचे तिथे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन जे आहे ते संध्याकाळच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईला परतणार आहेत. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक दिवसीय दौरा आहे. गडचिरोली दौऱ्यावरती ते आहेत.
यावेळी ते भामरागडच्या दोडराज मधील पोलीस दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत, तर जनजागरण मेळाव्यालाही ते उपस्थित राहतील।